जव्हार शहरात यशवंतनगर व तसेच अन्य ठिकाणी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागामार्फत अशुद्ध व गढूळ पाणी पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या अशुद्ध व गढूळ पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार नागरिकांना होत आहेत. नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जव्हारचे मोकळे महाराजांनी त्यांच्या काळात शहरात बनवलेली पाईपलाईनमधून गेल्या 50 वर्षात कधीही अशुद्ध किंवा गढूळ पाणी आढळून आले नाही, परंतु जव्हार शहरात बोगस खळखळ नळ पाणी पुरवठा योजना आल्यानंतर या अशुद्ध व गढूळ पाण्याची सुरुवात झालेली आहे आणि शहरात गढूळ पाणी पुरवठा होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. मुख्याधिकारी मॅडम यांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अशी शहरातील जनतेकडून मागणी होत आहे. आपण पाहत रहा महाराष्ट्र न्यूज टेन. जहीर शेख, जव्हार. यशवंतनगर मोर्चा या ठिकाणी जुनी पाईपलाईन यामधून जे खळखळ नळ पाणी योजनेसाठी जे नवीन पाईपलाईन टाकलेले आहेत, या दोन्ही पाईप जॉईंट करून आणि जुन्या पाईपलाईनमधून नवीन लोकांना कनेक्शन दिले गेलेले आहे. हे कनेक्शन देताना पक्षपातीपणा झालेला आहे, बेकायदेशीर कनेक्शन आहे. हा प्रकार झाला याला 1-1.5 वर्ष उलटून गेलेलं आहे. त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी तक्रारी केले, परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. सगळ्यांनी दुर्लक्ष केला. नगरपरिषदेचे अधिकारी मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष त्या विषयावर केलं. आज तिथेच त्याच परिसरामध्ये गढूळ पाणी, अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. याचा कारण सांगायची गरज नाही. हे जे पक्षपातीपणा जे झालेलं आहे किंवा जी नवीन पाईपलाईन, जी बोगस पाईपलाईन जी शहरामध्ये झालेली आहे, त्यामुळे ही जेव्हा याची चौकशी होईल, हा खोदून आणि कुठे पाईपलाईन फुटलेली आहे किंवा कुठे कुठून गढूळ पाणी पुरवठा होतो याची चौकशी झाल्यानंतर हे सगळं समोर येईल. नगर परिषदेला वारंवार शहरातील सामान्य नागरिकांनी अर्ज दिले, तक्रारी केली, अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे, गढूळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे तमाम नागरिकांना याचा आरोग्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे, त्रास होतोय. नागरिक, काही नागरिक शहरामध्ये या पाण्याच्या भीतीपोटी आता बिसलरी पाणी पिण्यासाठी वापर करत आहे. आता या ठिकाणी तुम्हीच विचार करा, एक सामान्य गरीब मजूर जे काम करणारा व्यक्ती, तो बिसलरी पाण्यावर किती दिवस गुजारा करू शकतो. म्हणून माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, संबंधित मुख्याधिकारी मॅडम यांनी या गंभीर विषयावर लक्ष देऊन संबंधित पाणी पुरवठा विभाग अधिकारी यांना गाव ज्या ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत आहे याची चौकशी करून आणि लवकरात लवकर हा गंभीर प्रश्न संपुष्टात आणून आणि जे शहरामध्ये जे आरोग्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे, कुठेतरी तो थांबवावा अशी मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मुख्याधिकारी मॅडम यांना विनंती करत आहे. धन्यवाद. जव्हार शहराला जयसागर धरणातून पाणी हे सदन जलसिंधी केंद्रात नेऊन तिथे त्याच्यावर प्रक्रिया होऊन पाणी शुद्ध केले जाते. मात्र गेल्या 3-4 आठवड्यापासून जव्हार शहराला अस्वच्छ आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 2-3 नागरिकांना कावीळसारखे आजार जडले असून काहींना त्वचेचे तसेच श्वसनाचे आजार जडल्याचे दिसून आले आहे. सदर समस्या ही खूप गंभीर असून त्यावर तातडीने नगर प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे नगरपरिषद प्रशासन पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे. नलिका आहेत, पाणीच्या पाईप्स आहेत, त्या शौचालयाच्या मार्गातून तसेच गटारातून गेल्यामुळे ते घाण पाणी त्या फुटलेल्या पाईपमध्ये जातं आणि ते पाणी नागरिकांना प्यावं लागतं अशी परिस्थिती आहे. 3-4 आठवड्यापासून हे सर्व जव्हारकरांना भोगावं लागत आहे. मात्र याकडे नगर परिषद कुठली लक्ष देताना गंभीरतेने लक्ष देत नाही. जव्हार नगर परिषदेवर सध्या प्रशासक हे कारभार चालवत असून ते जव्हारच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मी विनंती करतो नगरपालिकेला की तातडीने आपण नागरिकांच्या प्रश्नाला
सन्मान देऊन तातडीने ती समस्या सोडवावी. लवकर या गढूळ पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शहरातील तमाम जनता ही संतापात आहे. मोठ्या प्रमाणात जव्हार नगर परिषदेवर उग्र आंदोलन होईल याची जव्हार नगर परिषद अधिकाऱ्यांनी तसेच मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा.